नमस्कार. खरं तर स्पर्धा परीक्षा म्हटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येणारा पहिला वहिला प्रश्न, तयारी कशी करावी, सुरुवात कुठून करणार, अभ्यासक्रम नक्की कोणता आणि कसा करायचा, या आणि यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे बिलकुल नसतात. त्यातलाच एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हाऊ टू रीड न्यूजपेपर फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, अर्थात वर्तमानपत्राचे वाचन स्पर्धा परीक्षांसाठी कशा प्रकारे करायचं. खरं सांगायला झालं तर स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडींचा आढावा घेणं फार महत्त्वाचं असतं. आपण वर्तमानपत्र कोणतं वाचतात हा प्रश्न खरं तर इतका महत्त्वाचा नाही आहे, परंतु रोज रोज जर वर्तमानपत्राचं दैनंदिन वाचन झालं तर त्याचा आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण कोणतंही म्हणजे अगदी सकाळ घ्या, लोकमत घ्या, गावकरी घ्या, दिव्य मराठी घ्या, टाइम्स ऑफ इंडिया घ्या किंवा इंडियन टाइम्स घ्या, प्रत्येक वर्तमानपत्रात चालू घडामोडी असतातच असतात. मग ते क्षेत्र क्रीडाक्षेत्र असो, समाजकारण असो, राजकारण असो किंवा यासारख्या असंख्य वेगवेगळ्या क्षेत्रांची माहिती प्रत्येक वर्तमानपत्रात दिलेली असते. खरं तर प्रत्येक बातमीमध्ये घटना कशी घडली, केव्हा घडली, कुठे घडली या आणि यासारख्या असंख्य गोष्टींचा समावेश असतो. मग या गोष्टी लिहून ठेवल्याने, याच्या टिपा स्वतःजवळ ठेवल्याने आणि लिहिलेले मुद्दे वारंवार वाचत राहिल्याने आपण कुठेतरी अपडेट होत राहतो. म्हणजे प्रत्येक वर्तमानपत्र परत चाचपून बघण्याची, ते कात्रण शोधत बसण्याची गरज आपल्याला पडत नाही. करायचं एवढंच की एक नोंद वही ठेवायची, त्यावरती तारीख लिहायची आणि तुम्हाला ज्या घडामोडी महत्त्वाचे वाटतात, त्यातले जे विशिष्ट असे मुद्दे महत्त्वाचे वाटतात, ते मुद्दे लिहून काढायचे. आता राहिली गोष्ट तुम्ही कोणतं वर्तमानपत्र वाचतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण वर्तमानपत्र कोणतं वाचतो हे इतकं महत्त्वाचं नाही आहे, पण एकच वर्तमानपत्र रोज रोज वाचणं नाही, त्यापेक्षा एकाहून अधिक वर्तमानपत्र रोज रोज वाचले तर. कारण प्रत्येक वर्तमानपत्रात ज्या अधोरेखित केलेल्या बातम्या असतात त्या वेगळ्या असतात. यामुळे आपल्याला वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून वेगवेगळ्या घडामोडी मिळतात, अर्थात आपण सर्वांगीण अपडेट होऊन जातो. आता वर्तमानपत्र वाचायचं तर मगाशी एक उदाहरण मी तुम्हाला दिलं की टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन टाइम्स सुद्धा वाचायचं. खरं तर इंग्लिश म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मनात एक बाबुलबुवा उभा राहतो. मग आता इंग्लिश न्यूजपेपर कसा वाचायचा आपल्याला जमत नाही, मग हेच तर आपल्याला जमवून घ्यायचे. इंग्रजी वर्तमानपत्र वाचता वाचता जे शब्द अगम्य आहे, ज्यांचे आपल्याला अर्थ सापडत नाही, असे शब्द आपण शोधत राहतो. यामुळे आपली आकलन शक्ती तर वाढतेच, शिवाय स्पर्धा परीक्षेंच्या सर्वात महत्वाचा टप्पा अर्थात मुलाखत, या मुलाखतीमध्ये आपल्याला इंग्रजी बोलावं लागतं. जी आपली मातृभाषा नसली तरी आपल्याला त्या भाषेसोबत जुळवून घेणं किती महत्वाचं आहे याची कल्पना तुम्हाला सर्वांनाच असेल. मग हे जुळवून घेणं आपल्याला या गोष्टी केल्या कारणाने सोपं होतं. खरं तर हाऊ टू रीड न्यूजपेपर्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स हा क्वेश्चन प्रत्येक मुलाच्या, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात घर करून बसलाय. अपेक्षा करते की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुरेपूर मिळालेलं असेल. धन्यवाद.